नमस्कार। तर मागच्या व्हिडिओमध्ये एक अतिशय गंभीर अशी गोष्ट मी सांगितली होती की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना 90% विद्यार्थ्यांना बेरीज वजाबाकी ॲडिशन सबट्रॅक्शन येत नाही आणि आपण नक्कीच बघितला असेल तो व्हिडिओ। आता त्याचं सोल्युशन आपण करणार आहोत। अतिशय सोपी अशी 8 sums 8 गणित मी दिली होती आणि ती मी सांगितली होती सोडून बघा। आज मी सोल्युशन देणार आहे। पहिलं जी आपल्याला पद्धत नॉर्मली जनरली शिकवली जाते त्या पद्धतीने मी पहिलं सोल्युशन दाखवणार आहे आणि नंतर अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही लक्षात कसं ठेवायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे। प्रथम आपण बघूया की जी पद्धत आपल्याला इन जनरल शिकवली जाते आणि मायनस मायनस प्लस शिकवलं जातं ती तुम्हाला सांगणार आहे। सुरुवात करूया। पहिलं समजतं 5 अधिक 4 5 + 4 सो त्याचा आन्सर आहे 9। आता याच्यामध्ये जास्त विचार करण्यासारखं काय नाही तर 5 + 4 = 9 5 + 4 = 1। आता याच्यामध्ये पण काय विचार करण्यासारखं नाही आहे। हे गणित सगळ्या विद्यार्थ्यांना येतात बरोबर आहे। ही एकदम बेसिक गोष्ट आहे जी आपल्याला पहिली दुसरीमध्ये शिकवली जाते। इथून सुरुवात होते आपल्या प्रॉब्लेमची। -5 + 4 - 5 + 4। आता अशा वेळेला आपल्याला सांगितलं जातं की असं असेल तर काय करायचं, एक ऋण आहे धन आहे, एक वजा आहे एक अधिक आहे, तर आपण काय करायचं त्यांच्यामध्ये वजाबाकी होते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं। तर 5 - 4 आपण गेले 1 आलं पण मोठी संख्या 5 आहे म्हणून आपण मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे। तर उत्तर येतं 1 पण मोठ्या संख्येला चिन्ह आहे वजा म्हणून आपण ह्याला देणार आहोत वजा। सोपा आहे। आणि चौथा प्रश्न जो आहे तो आहे -5 + 4 - 5 - 4। आता इकडे आपल्याला शिकवलं जाते इन जनरल गोष्ट वजा वजा अधिक असतं आणि आपण करतो -5 + 4 = 9 म्हणजे उत्तर येतं 9। नीट बघायचं आहे, कॉन्सन्ट्रेशन करून व्हिडिओ बघायचा आहे। तर उत्तर येतं 9। आपल्याला शिकवलं तो वजा वजा अधिक असतं तेव्हा विद्यार्थी ह्याला वजा चिन्ह द्यायला विसरतात पण वजा वजा बेरीज असते असं आपल्याला शिकवलं जात नाही, वजा वजा अधिक असतं ही एक अडचण आहे। तर वजा वजा यांची बेरीज होते दोन वजा नंबरची आणि त्याला वजा चिन्ह राहतं म्हणजे तो नंबर असतो तो वजाच राहतो। तर बेरजेचे 4 घंटे आपण सोडवले 5 + 4 = 9 5 + 4 = 1 -5 + 4 = 1 आणि -5 + 4 = 9 ही बेसिक पद्धत जी आपल्याला शाळेत शिकवली जाते ती आहे। आता 5 * 4 हे 20 हे पण सगळ्यांना येतं काही अडचण येत नाही। 5 * 4 असं करताना आता काय करायचं, मोठ्या संख्येत चिन्ह द्यायचं का इकडे दिलं तर नाही, एक धन आणि एक ऋण संख्या आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह नंबरचं मल्टिप्लिकेशन जेव्हा जेव्हा असेल तेव्हा त्याला साईन असतं निगेटिव्ह। तर -20 - 20 किंवा -20 1 + 1 = 1 असेल तर त्यांचा गुणाकार वजा असतो तर -20 किंवा -20 -20 आणि वजा वजा अधिक जो प्रकार आहे वजा वजा अधिक मायनस मायनस प्लस शेवटचे दोन संभागा तर इकडे तो नंबर धन होतो इकडे वजा वजा अधिक लागू होतं म्हणजे यांचं गुणाकार होईल पण मायनस मायनस दोन नंबर असल्यावर त्यांचं मल्टिप्लिकेशन हे प्लस असतं आणि इकडे आपण उत्तर लिहिणार आहोत 20। तर ही जी पद्धत आहे ही उत्तर सगळी बरोबर आहेत, जी उत्तर आपण लिहिली सगळी बरोबर आहेत पण ही शिकवण्याची पद्धत आहे ती थोडीशी चुकीची असल्यामुळे किंवा मुलांना समजवताना वजा वजा अधिकचा जास्त वापर केल्यामुळे खूप प्रॉब्लेम होतात। आता मी अतिशय सोपी पद्धत तुम्हाला सांगणार आहे, नीट बघायची आहे, ह्याच्यामध्ये अजिबात आपल्याकडून गडबड होणार नाही मी तुम्हाला खात्री देतो। नीट बघायची आहे, नीट लक्षात ठेवायचं। तर जेव्हा जेव्हा ॲडिशन सबट्रॅक्शनचा विषय असतो अधिक आणि वजा म्हणजे बेरीज आणि वजाबाकी जेव्हा जेव्हा करायची असते
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की जे साइन असतं अधिक किंवा वजाचं जे चिन्ह असतं धन किंवा ऋण जे चिन्ह असतं ते दोन संख्यांच्या मध्ये नसतं, दोन संख्यांच्या मध्ये नसतं तर ते त्या संख्येचं चिन्ह असतं हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता हे सगळं करण्याआधी आपल्याला एक महत्त्वाची बेसिक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, अतिशय महत्त्वाची बेसिक गोष्ट नीट समजून घ्यायची आणि लक्षात ठेवायची आहे की धन ऋण आपण लिहितो मायनस प्लस, धन आणि ऋण अधिक आणि वजा, बेरीज आणि वजा बाकी, ह्या तिघांमध्ये फरक काय? वजा अधिक ऋण धन वजा बाकी बेरीज, आता ह्याच्यामध्ये फरक काय? तीन वेगवेगळ्या गोष्टी आपण का वापरतो किंवा इंग्रजीमध्ये बोलायचं झालं तर मायनस प्लस नेगेटिव्ह पॉझिटिव्ह सबट्रॅक्शन ॲडिशन काय प्रकार आहे, त्यांना आपण वेगवेगळ्या ना शब्द का वापरतो, वेगवेगळे शब्द प्रत्येक वेळेला साईनला आपण का लिहितो, ती गोष्ट आपल्या विद्यार्थ्याला समजून घ्यायची आहे, आपल्याला नीट समजून घ्यायची आहे. तर वजा वजा हे चिन्ह आहे, मायनस इज अ साईन, वजा हे चिन्ह आहे, किंवा अधिक अधिक हे चिन्ह आहे, सो प्लस इज अ साईन लक्षात ठेवायचं आहे, सोपं आहे. ओके, नेगेटिव्ह म्हणजे ऋण आणि पॉझिटिव्ह म्हणजे धन हे गुण आहेत, त्या संख्येची किंवा त्या अंकाची गुण आहेत. एखादा नंबर धन असतो किंवा एखादा नंबर ऋण असतो त्याचा गुण आहे तो, म्हणजे आपण म्हणूया की गुण आणि अवगुण असतात, तसे एखादा नंबर धन असतो एखादा नंबर ऋण असतो, नंबर हा धन किंवा ऋण असतो, वजा आणि अधिक ही चिन्ह आहेत. आणि जेव्हा दोन नंबरमध्ये दोन संख्यांमध्ये आपण काहीतरी क्रिया करतो म्हणजे ऑपरेशन करतो तर तेव्हा आपण म्हणतो बेरीज आणि वजाबाकी, जेव्हा क्रिया करतो तेव्हा बेरीज वजाबाकी करतो आणि इंग्रजीमध्ये म्हणतो ॲडिशन आणि सबट्रॅक्शन म्हणजे काय आहे, तर ती ऑपरेशन्स आहेत, ऑपरेशन्स आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला पुन्हा पुन्हा बघायचा आहे, नीट लक्षात घ्या. हे ज्या आपल्या चुका होतात हे आपल्याला कायमच्या काढून टाकायच्या आहेत आणि त्या अगदी सहज काढून टाकू शकतो. मी एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे ती लक्षात ठेवायची आणि ह्या चुका तुमच्या अजिबात होणार नाही, मी खात्रीपूर्वक सांगतो. तर जेव्हा जेव्हा बेरीज वजाबाकी करायची असेल तेव्हा चिन्ह हे दोन अंकांच्या मध्ये आहे असं कधीही समजू नका, तर चिन्ह हे त्या अंकाला दिलेलं चिन्ह आहे समजायचं. म्हणजे इकडे पाचच्या आधी चिन्ह नाही, चिन्ह नाही म्हणजे तो अधिकचं चिन्ह आहे, काय तर तो नंबर धन आहे, किंवा चारच्या आधी अधिकचं चिन्ह आहे म्हणजे चार हा धन आहे, म्हणजे हे दोन्ही अंक जे आहेत ते धन आहेत, दोन्ही अंक धन आहे. आता खालचं शेवटचं बघूया, तर पाचच्या आधी वजाचं चिन्ह आहे म्हणजे तो ऋण आहे आणि चारच्या आधी पण वजाचं चिन्ह आहे म्हणजे तो ऋण आहे, म्हणजे दोन्हीही नंबर नेगेटिव्ह आहेत. पहिल्या याच्यामध्ये दोन्ही अंक जे आहेत ते पॉझिटिव्ह आहेत, इकडे दोन्ही अंक नेगेटिव्ह आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये एक अंक पॉझिटिव्ह दुसरा नेगेटिव्ह, एक अंक नेगेटिव्ह दुसरा पॉझिटिव्ह, म्हणजे दोन्ही अंक जे अंक आहेत ते वेगवेगळ्या जातीचे किंवा वेगवेगळ्या गुणांचे आहेत, अंकांचे गुण वेगवेगळे आहेत. आता बेसिक आपल्या जीवनातली गोष्ट बघूया की जे समान विचारांची लोक असतात ती नेहमी एकत्र येतात, मैत्री होते, आणि ज्यांची विचार जुळत नाहीत वेगळ्या विचारांची वेगळ्या गुणांचे लोक असतात त्यांच्यामध्ये मैत्री नसते. तोच गुणधर्म आपण वापरायचा आहे गणितामध्ये, आणि जेव्हा समान गुणांचे अंक असतील म्हणजे दोन्ही जर पॉझिटिव्ह असतील तर त्यांचं ॲडिशन होतं बेरीज होते 5 3 4 9, तसंच हे दोन्ही अवगुणी अंक आहेत म्हणजे ऋण अंक आहेत वजा 5 वजा 4,
तर ऋण पाच ऋण चार दोन्ही समान गुणांचे अंक आहेत किंवा समान अवगुणांचे अंक आहेत, तर त्यांच्यामध्ये पण काय होणार, बेरीज होणार, कारण ते दोन्ही समान गुणांचे आहेत. पण त्यांचे गुण बदलतील का? दोन वाईट माणसं अधिक दोन वाईट माणसं एकत्र आली तर चार चांगली माणसं तयार होणार का? तर चार वाईट माणसं तयार होणार आहेत एकत्र. म्हणजेच वजा पाच आणि वजा चार दोन्ही त्यांचा गुणधर्म बदलत नाही, तसाच ठेवतात, पण त्यांची बेरीज होते कारण त्यांचे विचार सारखे असतात. सो वजा पाच वजा चार बरोबर वजा नऊ. जेव्हा समान गुण नसतील, दोघांचे गुण मिळत नसतील, तर काय होतं, तर त्यांचे सबट्रॅक्शन होतं, वजाबाकी होते. हा प्लस होता, हा मायनस होता, वजाबाकी झाली. हा मायनस होता, हा प्लस होता, वजाबाकी झाली. आता बेरजेमध्ये आणि वजाबाकीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे ती, की समान गुणधर्म असतील तर बेरीज होते, समान गुणधर्म नसतील तर वजाबाकी होते. पण चिन्ह मात्र नेहमी मोठ्या संख्येचंच लिहायचं आहे. उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं लिहायचं. बघा, पाच अधिक चार बरोबर नऊ, समान गुणधर्म आहे, पण चिन्ह काय लिहिलं आपण, प्लस, जे नव्हतं धन लिहिलं नाही म्हणजे धन. पाच वजा चार समान गुणधर्माचे नाहीत, वजाबाकी झाली. उत्तराला एक, चिन्ह मोठ्या संख्येचा, मोठी संख्या काय होती, पाच, म्हणून इकडे आपण काय चिन्ह दिलं, अधिक एक. तिसरं, वजा पाच अधिक चार समान गुणधर्म नव्हते, वजाबाकी झाली, पण इकडे मोठ्या संख्येला काय चिन्ह होतं, वजा. मग उत्तराला काय चिन्ह आलं, वजा. आणि इकडे समान गुणधर्म होता, दोन्ही ऋण होते, त्यांची बेरीज झाली आणि उत्तर आलं वजा नऊ, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा. लक्षात ठेवायचे, समान असले गुणधर्म तर बेरीज करायची, समान नसले तर वजाबाकी करायची. पण चिन्ह मात्र नेहमी मोठ्या संख्येचंच द्यायचं, चिन्ह मात्र नेहमी मोठ्या संख्येचं द्यायचं. नीट परत परत व्हिडिओ बघा, इकडे तुम्हाला निगेटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह मायनस मायनस, प्लस काहीही लक्षात ठेवायचं नाही. दोन्ही साईन सेम असली तर ॲडिशन होणार, दोन साईन वेगळी असली तर सबट्रॅक्शन होणार, पण प्रत्येकाला चिन्ह हे मोठ्या संख्येचंच येणार आहे. अतिशय सोपं आहे, व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा आणि समजून घ्या. फक्त मी जे बोललो ते नीट लक्षात ठेवा, समान गुण ॲडिशन, वेगळे गुण सबट्रॅक्शन, पण साईन नेहमी ग्रेटर नंबरचं, बिगर नंबरचं साईन आपल्याला उत्तराला लिहायचं आहे. बेरीज वजाबाकीची गोष्ट संपलेली आहे. आता आपण इकडे जाऊया, गुणाकार भागाकार. आता मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन मध्ये जी साईन मल्टिप्लिकेशनला असतं तेच डिव्हिजनला असतं, ही गोष्ट आधी लक्षात ठेवायची, म्हणजे दोघांसाठी वेगळा गुणधर्म नसतो. आता दोन्ही नंबर पॉझिटिव्ह आहेत तर त्यांचं उत्तर पॉझिटिव्हच येणार आहे, पाच गुणिले चार बरोबर वीस. आणि इकडे एक नंबर निगेटिव्ह, दुसरा नंबर निगेटिव्ह, दोन्ही नंबर निगेटिव्ह, तेव्हा त्यांचं उत्तर पॉझिटिव्ह येतं, वीस. आता ह्याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, बिगर नंबर साईन इकडे नसतं हे लक्षात ठेवायचं आहे. जर कोणताही एक निगेटिव्ह नंबर असेल, कोणताही एक निगेटिव्ह नंबर असेल तर उत्तर हे निगेटिव्ह येतं, म्हणजे कोणताही एक ऋण नंबर असेल तर उत्तर ऋण येतं, इतकंच लक्षात ठेवायचं. कोणताही एक नंबर जर ऋण असेल तर उत्तर ऋण येतं, कोणताही एक नंबर जर निगेटिव्ह असेल तर उत्तर निगेटिव्ह येतं. दोन्ही नंबर पॉझिटिव्ह असतील तर उत्तर पॉझिटिव्ह, दोन्ही नंबर निगेटिव्ह असतील तरी उत्तर पॉझिटिव्ह. हे मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनमध्ये, गुणाकार आणि भागाकारामध्ये अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. एक नंबर जरी ऋण असेल तर उत्तर ऋण येतं, एक नंबर ऋण असेल तर उत्तर ऋण येतं, एक नंबर ऋण असेल उत्तर ऋण येतं, दोन्ही नंबर धन असतील तर उत्तर धन येतं, आणि दोन्ही नंबर ऋण असतील तरी उत्तर धन येतं. म्हणजे फक्त एक नंबर निगेटिव्ह असेल तरच आन्सर निगेटिव्ह येतं, इतकंच लक्षात ठेवायचं आहे. दोन्ही निगेटिव्ह असतील तरी उत्तर पॉझिटिव्ह येतं, आणि दोन्ही पॉझिटिव्ह असतील तरी उत्तर पॉझिटिव्ह येतं. आता हे मी सॉल्व करून तुम्हाला दाखवलेलं आहे, हे पण तुम्हाला व्यवस्थित सॉल्व करून सांगितलेलं आहे. आजपासून मायनस मायनस प्लस किंवा वजा वजा अधिक हा शब्द किंवा हे वाक्य कधीही बोलू नका, त्याच्याने खूप प्रॉब्लेम्स होतात. मायनस मायनस प्लस नसतं तर मायनस मायनस काय असतं, ॲडिशन असतं, आणि साईन मात्र मायनसच राहतं. तर अतिशय
महत्त्वाचा हा व्हिडिओ होता, हा व्हिडिओ समजून घ्या. हे पाचवी ते अगदी बी एस सी पर्यंत हा प्रॉब्लेम असतो विद्यार्थ्यांचा, कारण संकल्पना क्लिअर झालेली नसते. आज पण तुमच्या आजूबाजूचे कोणी ग्रॅज्युएट विद्यार्थी असतील त्यांना विचारा, त्याच्यातले 80% विद्यार्थी चुकीचं उत्तर देतील. जर हे 8 प्रश्नांची उत्तरं तुमच्या मुलाला येतात म्हणजे गणिताची बेसिक जी गोष्ट आहे, जी मूलभूत संकल्पना आहे, गणित सुरू कुठून करावं ते जर त्याला येतं तर त्याला पुढे कोणतीही अडचण येणार नाही गणित सोडवताना. नाहीतर गणित येतं, सूत्र येतात, त्याच्यात व्हॅल्यू सबस्टिट्यूट करता येतात, उत्तर काढता येतं, पण उत्तर चुकतं, शेवटच्या क्षणाला उत्तर चुकतं. त्याच्यासाठी 2 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, एक ही आणि दुसरी बॉडमास. तर ह्याच्या पुढे आपण पुन्हा एकदा बॉडमासचा एक व्हिडिओ बनवणार आहोत, पण हे नीट समजून घ्या, हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि हा व्हिडिओ मी तुम्हाला सांगतो पुन्हा 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 बघा, त्याच्यामध्ये मी काही वाक्य बोललोय ती पुन्हा पुन्हा ऐका, आणि जी चूक होते आपल्याकडून किंवा ज्या चुका होतात त्या कधीही होणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो. मला वाटतं की ह्या व्हिडिओचा तुम्हाला नक्की खूप उपयोग होणार आहे. पुढे कमेंट बॉक्समध्ये जरूर ह्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद.